जरांगे पाटलांचा म्हणजे जे मराठी आंदोलन जे होत आहे त्याच्यामध्ये भुजबळांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणाच्या विरोधात शांततापूर्ण लोकशाही मार्गाने लढा देत आहेत त्याच्या विरोधात किंवा त्यांनी ओबीसीचं आरक्षण रद्द कमी करून आम्हाला आरक्षण द्या असं कोणतीही मागणी मराठा समाजाने अद्याप केलेली नाही. उलट ओबीसी असेल एससी असेल एसटी असेल या विद्यमान आरक्षणाला कोणताही धक्का न लावता त्यांचं मराठ्यांचं आरक्षण मिळावं हीच मागणी सर्व स्तरावर असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी छगन भुजबळसारख्या कॅबिनेट मंत्र्याला पुढे केलं आणि ज्या पद्धतीने छगन भुजबळने त्या दिवशी त्या जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेले आहे धमकीची भाषा दिलेली आहे एका कॅबिनेट मंत्र्याला हे शोभणारं नाही आहे. ज्या मंत्र्यांनी दोन्ही समाजामध्ये सामंजस्य निर्माण करण्याची आवश्यकता होती त्या छगन भुजबळने मात्र जरांगेचा अरेतुरेवरून उल्लेख करायचा त्याला मारण्याची धमकी द्यायची आणि कॅबिनेट मंत्र्याने अशा पद्धतीने दादागिरीची भाषा करत असताना माझी त्या राज्यपालांना विनंती आहे की छगन भुजबळांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घ्यावी त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी. बरं भुजबळांच्या मागे बोलविता जनी म्हणून फडणवीस आहेत का अशी चर्चा आहे असं रोहित पवार म्हणाले तसं मी आजच ऐकलं आहे. बरं काल कपिल सिब्बल यांनी पवार गटावरचं जे प्रतिज्ञापत्र जे होतं हे बोगस ठरवलं आहे काय सांगाल? अजित पवारांनी बोगस प्रतिज्ञापत्र दिली ही कोर्टामध्ये सिद्ध झालं आहे असं ऐकिवात आहे पण प्रत्यक्ष त्याची शहानिशा न्यायालयामध्ये होईल.